नितीन बानुगडे पाटील सरांना विनंती करते की त्यांनी इथंच थांबावं कारण इथून पुढे तुम्हालाही आम्हाला ऐकायचं आहे प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील सर टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूयात तर आपल्याला माहितीच आहे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून ते प्रसिद्ध आहेत एवढंच नव्हे तर जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून त्यांचा जागतिक गौरव झालेला आहे स्वतःच्या तेजस्वी माणीतून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यशवंतराव चव्हाण अशा अनेकांचं जीवित कार्य तरुण पिढीपर्यंत प्रभावीपणे पोचवण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्वातून कायमच केलेलं आहे अनेक विषयांवर प्रबोधन गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला त्यांच्या व्याख्यानाचं वैशिष्ट्य म्हणजे इतिहासाचा शोध घेत भविष्याचा वेध घेणारी त्यांची वर्तमानातील व्याख्यानं प्रबोधनाचा नवा जागर घडवणारी ठरली आहेत आणि प्राध्यापक इतिहास अभ्यासक लेखक प्रेरणादायी वक्ते ज्यांची आज इथे खरंच गरज आहे एस पी फायनान्स ऑफ अकॅडमी एस पी फायनान्स अकॅडमी ऑफ इंडियाने त्यांना म्हणूनच इथे आमंत्रित केलंय सचिन सरांनी तुमच्याशी संवाद साधायला मी आमंत्रित करते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील यांना शेकडो घडलेत हजारो घडतायत आणि लाखो घडवायच या उद्दिष्टानं एस पी फायनान्स अकॅडमीने आयोजित केलेला आजचा हा कार्यक्रम सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये नवी सकाळ रोजच आली पाहिजे यासाठी सातत्यानं कार्यरत असणार दैनिक सकाळ आणि सकाळी सकाळी या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व मी येता येता पुण्यात महात्मा फुले मंडईच्या तिथं होतो ड्रायव्हरला सांगितलं गाडी आत पार्किंगला लाव तो गाडी आत लावायला गेला म्हणून मी बाहेर उभा राहिलो तिथे गजरेवाला गजरे विकत होता साहजिकच माझं त्याकडं लक्ष व्हायचं काही कारण नव्हतं पण त्याची बोलण्याची विशिष्ट जी पद्धत होती त्याचं गजरे विकण्याचं जे कौशल्य होतं त्याच्यामुळं साहजिकच मी त्याच्याकडे आकर्षीला गेलो तो गजरे विकताना असं सा सांगत होता ओ ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही ओ काकू गजरा घ्या एक महिना सुकणार नाही ओ मॅडम गजरा घ्या एक महिना सुकणार नाही येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना ते बोलणं ऐकून आश्चर्य वाटायचं असला कसला गजरा एक महिना सुकणार नाही त्या पाठीमागा वळायच्या आणि पटकन गजरा विकत घेऊन टाकायच्या पंधरा मिनटात त्याची पाठी रिकामी झाली मला मोठं कौतुक वाटलं आणि आश्चर्यही वाटलं त्याची शैलीच वैशिष्ट्य पूर्ण होती ओ ताई गजरा घ्या एक महिना सुकणार नाही तेवढ्यात एक मॅडम तिथून समोरून जात होत्या त्या गजरेवाल्यानं त्या मॅडमकडे बघून सांगितलं मॅडम गजरा घ्या एक महिना सुकणार नाही त्या मॅडम पाठीमागा वळाल्या आणि त्याला म्हणाल्या गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे मला प्रश्न पडला शिक्षण न घेतलेला तो गजरेवाला त्याचं कौशल्य महत्त्वाचं की शिक्षण घेऊन त्याच्या कौशल्यावर मात करणाऱ्या त्या मॅडमचं ज्ञान महत्त्वाचं दोन्ही गोष्टी अत्यंत गरजेचे आहेत ज्ञानही अवश्य असायला हवं आणि कौशल्यही असायला हवं क्षमता प्रत्येक माणसामध्ये असतेच बुद्धी प्रत्येकाला दिलेली आहेच फक्त त्याचा प्रत्येकजण कसा वापर करतो याच्यावर त्याचं यश अवलंबून असतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मुळामध्ये आपल्यात काय आहे याची ओळख होणं हेच यशाकडं जाणारं पहिलं आपलं पाऊल ठरतं दुर्दैवानं आपल्यातल्या बऱ्याच लोकांना आपल्यात नेमकं काय आहे याचाच शोध अखेरपर्यंत लागत नाही त्यामुळे ती माणसं यशस्वी होत नाहीत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मी अभिनंदन करतो सकाळचं मी अभिनंदन करतो एस पी अकॅडमीचं की माणसांमध्ये जे आहे त्याचा शोध घ्यावा त्यांना दिशा द्यावी आणि त्यांना मार्गरत करावं आणि यशस्वी बनवावं या हेतूनं हा सगळा उपक्रम ते इथं आयोजित करतायत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे खर तर आम्ही लहानपणापासून सातत्यानं शिकणं या गोष्टीला अपार महत्व देतो आणि ते महत्वाचंच आहे खर तर शिक्षण ही महत्वाची गोष्ट आहे पण कुठलीच महत्वाची गोष्ट शिकता येत नाही ही, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे माणूस जर शहाणा होत असेल तर तो पुस्तकाच्या पानावरच्या ज्ञानापेक्षा अनुभवानं सगळ्यात जास्त शहाणा होतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे त्यामुळे जीवनाच्या प्रांगणामध्ये ज्यावेळी तुम्ही पाऊल टाकता चालत चालत राहता टोनपे अनुभवता संकटांचा मुका करता अनुभव समृद्ध होता ते अनुभव समृद्धता खऱ्या अर्थान तुम्हाला शहाणी करत असते ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे त्यामुळे या शहाण्या होण्याच्या प्रक्रियेतला हा एक टप्पा आहे असं म्हणायला आपण काही हरकत नाही मुळामध्ये सगळ्यांचं अंतिम ध्येय काय एक प्रश्न त्याही पेक्षा महत्वाचा आहे मुळात प्रत्येकानं आपापलं ध्येय ठरवलं आहे काय या प्रश्नापासून आपल्याला सुरुवात करावी लागते बघतो जमलं तर करतो बघून पाहतो काय होत आहे का अशा प्रश्नांच्या मालिकेत जी माणसं सातत्यानं अडकत राहतात ती माणसं आयुष्यात काहीही करू शकत नाहीत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कुठं जायचं आहे ते पक्क ठरवता आलं पाहिजे एकदा ते ठरलं की मग मार्ग निवडता येतो मार्ग निवडता आला की त्या मार्गावरच्या अडचणी शोधता येतात अडचणी शोधता आल्या की त्याच्यावर कशी मात करायची हे ठरवता येतं आणि त्याच्यासाठी जे जे गरजेचं आहे ते ते मग मिळवता येतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अनेकांना असं वाटतं की माझा मार्ग खडतर नको तो सुलभ असायला हवा अनेकांना असं वाटतं की माझ्या वाटेत संकट यायलाच नकोत अनेकांना असं वाटतं की मी राजासारख जगायला हवं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की राजा सारखं जगायचं असेल तर पहिल्यांदा राजासारखं वागायला शिकलं पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा पैलू आम्ही विसरतो राजा म्हणून कसं वागायचं याचे आडाखे ज्यावेळी तुम्ही बांधायला जातात त्यावेळी मग या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अनेकांना अनेक, अनेक अनुभव येतात खर तर मी वारंवार असं सांगत राहतो की अलीकडचा सध्याचा काळ जर आम्ही पाहिला सगळ्यांचा अंतिम ध्येय काय पूर्वी ध्येय वेगवेगळी होती आता ध्येय मर्यादित झाली साधारणपणे काय अपेक्षित आहे मला पैसा हवाय का मला पैशांनी सारा मिळवता येत मला जे हवंय ते मला कमावता येईल माझ्याकडे फक्त पैसा हवा म्हणजे माणसाच्या खिशात अर्थ आला की त्याच्या जगण्याला अर्थ येतो हा साधा सरळ सुविचार आम्ही आमच्या मेंदूवर पूर्णपणे करून ठेवला आहे मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न तिथून सुरू होतो की पैसा कमावणं आणि पैसा बनवणं या मूलभूत फरक तरी आमच्या लक्षात आलाय का जो पैसा कमावतो तो पैसा गमावतोही पण जो पैसा बनवतो त्याला गमावण्याची भीती नसते ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे आम्ही नेमकं कुठल्या मार्गाने जाणार आहोत याचाही विचार आम्ही प्रामुख्यानं करायला हवा आता याच्यामध्ये आणखी दोन टप्पे आहेत आम्ही शिक्षण 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 सतत म्हणतो आणि समाजामध्ये जो उच्च शिक्षित आहे त्याला प्रतिष्ठा आहेच त्या शिक्षणाच्या जोरावर आम्ही उत्तम नोकरी मिळवतो नोकरीच्या जोरावर आम्ही उत्तम पगार मिळवतो आणि पगाराच्या जोरावर आम्ही जीवनातली सगळी सुख हस्तगत करतो त्यामुळे समाजामध्ये नोकरी शिक्षण या गोष्टीला प्रतिष्ठा आहेच याच्याबद्दल अजिबात शंका नाही पण प्रश्न आहे की पूर्वीचा काळ वेगळा होता कारण उपलब्ध झालेल्यांची संख्या याच्यात तफावत होती सुशिक्षित लोक कमी होती नोकऱ्या जास्त उपलब्ध होत्या शिक्षणाचं प्रमाण वाढलं तशी पदवीधरांची संख्या वाढली आणि नोकरीची उपलब्धता कमी झाली नुसत्या पदवीधराला नोकरी मिळे ना आणि मग आणखी पोस्ट ग्रॅज्युएट व्हाईकडं कल वाढला त्याच्यानंतर तिथं सुद्धा तीच अडचण सुरू झाली की नोकऱ्यांची उपलब्धता आणि शिक्षितांची संख्या याच्यातली तफावत अतिक जास्त निर्माण झाली माणसं मग नोकऱ्यांसाठी भटकत भटकत राहिली आणि मग भाकरीचा चंद्र शोधण्यातच अर्धी जिंदगी बर्बाद झाली अशी ही उदाहरणं आम्ही जागोजागी पाहायला लागलो प्रश्न असा आहे की खरं शिक्षण महत्वाचं आहे का मुळात एक गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे गरजेचंच आहे पण त्याच्या पलीकडं दुसरे पर्याय आपल्याकडं नाहीत का त्या पर्यायांचा शोध आम्ही घेतलाय का नोकरी मिळाली नाही आता आयुष्याचं काही खरं नाही आम्ही सरळ सरळ निराश होऊन जातो पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ज्यावेळी आपल्यासाठी एक दरवाजा बंद होतो त्यावेळी नियती आपल्यासाठी इतर दहा दरवाजे उघडून ठेवत असते थे। पण दुर्दैवानं त्या बंद झालेल्या दरवाजावरच आम्ही धडका मारत राहतो डोकं फोडून घेतो पण इतर दहा दरवाजे उघडे आहेत त्याचा शोध घेणच मुळात नाकारतो ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिकाय आम्ही शोध घेतले पाहिजेत हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे एक प्राचीन मंदिर होत देशोदेशीचे भक्तगण तिथं यायचे आणि त्या मंदिराचे ट्रस्टी बदलले राष्ट्रीय बदलल्यावर त्यांनी नवीन नियम काढला की मंदिरात काम करणाऱ्या प्रत्येकाला इंग्रजी हे आलंच पाहिजे इंग्रजी कंपल्सरी आता त्या मंदिरात अनेक लोक काम करत होते इंग्रजी येत होतं असं नाही ज्यांना इंग्रजी येत नव्हतं त्यांना त्यांनी इंग्रजी शिकण्यासाठी प्रवृत्त केलं काही लोकांना शिकून इंग्रजी आलं पण त्याच मंदिरात गेली तीस वर्ष एक घंटा वाजवणारा माणूस होता ज्याचं काम फक्त घंटा वाजवायची एवढंच होतं त्यालाही सांगितलं तुला इंग्रजी आलं पाहिजे पंचावन्न वर्ष वयाच्या त्या ग्रहस्थानं विचारलं माझं काम घंटा वाजवण्याचं आहे मला इंग्रजी येऊन काय उपयोग मला घंटा कुठे इंग्रजीतनं वाजवायची आहे नाही आलं तरी चालेल की ट्रस्टीने सांगितलं नाही नियम म्हणजे नियम तुला जर नोकरी टिकवायची असेल तर तुला इंग्रजी आलंच पाहिजे पंचावन्न वर्षाच्या त्या ग्रहस्थानं त्या वयात शिकण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवानं त्याला ते जमलं नाही अखेर नाहीला जाणं त्याला ती घंटा वाजवण्याची नोकरी सोडावी लागली आता नोकरी सुटली करावं काय तो रडत बसला हताश झाला आत्महत्येचा मार्ग त्यांनी पत्करला नाही त्याने विचार केला जगायला तर हवं न लड़, रडता लढायला तर हवं काय करता येईल मला संधी आजूबाजूला आहेत का आणि त्याच्या लक्षात आलं मंदिर प्राचीन आहे गावोगावीचे देशोदिशीचे भक्त येतात गर्दी प्रचंड आहे पण या मंदिराच्या आवारात जर कुणाला चहा प्यावासा वाटला तर तिथं एकही चहाचं चाहा दुकान नाही जगण्यासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी मंदिराच्या बाहेरच्या आवारात एक छोटी चहाची टपरी टाकली आणि बघता बघता तिथं दुसरी चहाची टपरी नव्हती उपलब्धताच नव्हती आपोआप त्याचं चहाचं दुकान उत्तम चालायला लागलं उत्तम चालायला लागलं कौशल्य होतच चवही दिली बघता बघता त्याचा धंदा आणखी वाढला काही दिवसातच त्या छोट्या टपरीचं रूपांतर त्याने एका मध्यम हॉटेलमध्ये केलं तिथंही बरकत आली बघता बघता त्यांनी मोठं हॉटेल बांधलं आणखी आणखी पैसा येत राहिला बघता बघता त्यांनी थ्री स्टार हॉटेल तयार केलं तेही अफाट चाललं फाईव्ह स्टार हॉटेल त्यांनी बांधलं त्याच्या त्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये देशो विदेशाची लोक यायला लागली राहायला लागली ला तिथला व्यवस्थापन तिथलं नियोजन बघून भारावून जायला लागली ला असंच एक अमेरिकेचं शिष्टमंडळ त्याच्या त्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मुक्कामाला होतं तिथलं व्यवस्थापन नियोजन बघितलं आणि त्या शिष्टमंडळाने इच्छा व्यक्त केली या हॉटेलच्या मालकाला आम्हाला भेटायचं आहे आणि मग सगळ्यांनी याला धरून पुढं आणलं ते अमेरिकन लोक इंग्रजीतून बोलतायत हा पट्ट्या फक्त मान हलवतोय संवादच काय होईना आणि मग शेवटी जो तिथे एक जण होता त्याला कळून चुकलं भाषेची अडचण आहे इंग्रजी येत नसल्यामुळे हा संवाद होत नाही त्यांनी हाडूस त्याला विचारलं काय हो एवढ्या फाईव्ह स्टार हॉटेलचे आपण मालक आणि तुम्हाला इंग्रजी येत नाही तुम्ही इंग्रजी शिकला नाही तसा तो माणूस म्हटला इंग्रजी शिकलो असतो तर अजून मंदिरात घंटाच वाजवत बसलो असतो संकट आली म्हणून तर मार्ग वेगळा शोधला ना अडचणी उभा राहिल्या म्हणून तर नवी वाट काढली ना एक दरवाजा बंद झाला म्हणून इतर दारांचा शोध घेतला ना आम्ही रडत का बसतो न्यूनगंड का मनात ठेवतो अनेक लोकांना सगळ्यात मोठा न्यूनगंड आहे जगाच्या बाजारपेठेत टिकायचं असेल इंग्रजी आलं पाहिजे का संवाद कोणत्याही भाषेत न साधता येऊ शकतो भावना कुठल्याही कृतीतनं व्यक्त करता येऊ शकतात आम्ही मनामध्ये हे न्यूनगंड ठेवलेत ना ते पहिल्यांदा काढायला हवेत सगळ्यात मोठी गोष्ट आहे मला कौतुक या उपक्रमाचं यासाठी आहे नोकरी 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 याच्या का पलीकडे काय नाही अफाट जग आहे सगळं तुम्ही व्यवसायात यशस्वी होऊ शकता तुम्ही उद्योगात यशस्वी होऊ शकता पण अडचण काय आहे आमच्याकडे पहिल्यापासून एक नियम घालून दिलाय उत्तम नोकरी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती उद्योगाचा यात संबंधच नाही तो करूच नाही ते आपलं कामच नाही मराठी माणसाला व्यापार जमत नाही मराठी माणूस उद्योगात यशस्वी होत नाही या मानसिकतेखाली आम्ही सतत दबतो आहोत साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची जहाज युरोप इराण तुर्कस्तानला मस्कतला व्यापार करायला जायची मराठी माणूस व्यापार करत होता मराठी माणूस उद्योगात होता मराठी माणूस व्यवसायामध्ये होता आम्ही ते विसरलो आमची अडचण काय झाली आहे आम्ही निवांत राहायला शिकलो आहे आम्ही आराम करायला शिकलो आहे सरकारी नोकरीचं भर असतं एकदा चिकटलं की डायरेक्ट रिटायरमेंटच आधीमध्ये कटकट नाही अकरा ते पाच काम ठरलेला पगार निवृत्तीनंतर पेन्शन आणि पोराला आपल्याच जागेवर चिटकवायचं विषय मिटला आयुष्य सेट आम्ही संकुचित मनोवृत्तीनं जगत राहतो अधिक काही मिळवावं अधिक काही करावं ही अधिकची भावना आमच्यात नाही ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे हा सगळ्यात मोठा विषय आमच्यात आहे आणि त्याच्याही पेक्षा जर वेगळं काय करायचं झालं तर आमच्या आसपासचेच लोक सांगतात जमणार आहे का होणार आहे का त्याचं काय झालं माहीत नाही का मी पहिली गोष्ट सांगतो की नकारात्मकता पेरणाऱ्यांच्या कोशातनं पहिल्यांदा स्वतःला बाजूला करा एस पी ए अकॅडमीत आहे इथं सगळे सकारात्मक उर्जा पिरणारी लोक आहेत तुमचा उत्साह वाढवणारी लोक आहेत तुम्हाला प्रोत्साहन देणारी लोक आहेत हे सगळ्यात महत्वाचं आहे माणसं यशापेक्षा अपयशाचीच भीती जास्त घालतात कुठल्याही नव्या क्षेत्रात उतरायचं झालं तर आमची सगळ्यात मोठी अडचण आहे एकजण दुःखी होता निराश होता सतत संकट सतत अडचणी सतत प्रश्न एका साधूकडं गेला मला म्हटलं सुखाचा मंत्र द्या हो सुखाचा काहीतरी मार्ग सांगा रोज कटकटी रोज प्रश्न रोज समस्या रोज अडचणी काही ना काही आहेच साधू म्हटले तुला मी सुखाचा मंत्र देतो फक्त माझं छोटस काम करायचं म्हणे काय म्हणे शेजारी माझे सगळे उंट ओळीनं बांधलेत आज रात्रीचा या उंटांना पहारा दे ज्या क्षणी सगळे उंट झोपलेले तुला दिसतील किंवा बसलेले दिसतील त्या क्षणी तू माझ्याकडे ये मी तुला सुखाचा मंत्र देतो त्याला म्हटलं एवढं सोपं काम तयार आहे तो लगेच त्या उंटाकडे गेला रात्रभर पहारा द्यायला लागला त्याला वाटलं की काय काही काही लोक दहाला झोपतात काय काय अकराला काय काय बाराला पण एक वाजेपर्यंत सगळे गाड होतीलच ना तास दोन तास थांबावं लागेल पण नऊ वाजले दहा वाजले अकरा वाजले बारा वाजले उंट जागेच नंतर त्याच्या असं लक्षात आलं एक बसला की दुसरा उठून उभारायचा आता हा बसेल म्हणून वाट बघावी तो बसला तोपर्यंत तिसरा उठून उभारायचा आता तिसरा थोड्या वेळात बसेल तो बसला तोपर्यंत चौथा अख्खी रात्र त्यातच गेली सकाळी साधू त्याच्याकडे गेला काय रे तू आला नाही सुखाचा मंत्र मागायला हो म्हटलं तुम्ही काय सांगितलेलं ज्या क्षणी हे सगळे उंट एकावेळी बसतील किंवा झोपतील त्यावेळी माझ्याकडे रात्रभर थकून गेलो टक्का जागा आहे अशी वेळच आली नाही की ज्या क्षणी सगळे उंट बसलेत किंवा झोपलेत एक बसला की दुसरा उठतोच आहे साधूंनी सांगितलं बाळा आयुष्याचं नेमकं असंच आहे एक संकट संपलं की दुसरं आपोआप उठून उभा राहत असत ही मालिका अखंडपणे चालू असते सुखाचा मंत्र म्हणजे नेमकं काय या संकटावर मात करत विजयाची वर्माला स्वतःच्या गळ्यात घालून घेणं आणि नव्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी पुन्हा स्वतःला सज्ज करणं ही प्रक्रिया जी आहे ना ती खऱ्या अर्थानं जिवंतपणाचं लक्षण आहे आणि हेच तर सगळ्यात मोठं यश आहे हा सगळ्यात मोठा भाग आहे ये संकट येतच राहणार आहेत संकटांची भीती बाळगून तू जर पाऊलच पुढं टाकायचं नाही ठरवलं तर तुझ्या हातून आयुष्यात काही होणार नाही ही सगळ्यात अडचणीची गोष्ट आहे एकाला सांगितलं तीन किलोमीटर जायचं आहे रात्रीचा तेवढा प्रवास कर आणि उजेडासाठी हा कंदील घे त्यांनी कंदील हातात घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी आला तर तो कंदील घेतलेला माणूस आहे तिथंच अरे काय झालं तू गेला नाहीस का म्हटला जाऊ कसा ह्या कंदिलाचा प्रकाश फक्त पाऊला पडतोय अंतर तर तीन किलोमीटर गाठायचा आहे तो म्हटला वेड्या माणसा पाऊल तर उचल प्रकाश तुझ्या बरोबर आपोआप येत राहील <laughs> आमची अडचण काय आहे आम्ही पाऊलच उचलत नाही मग एवढासा प्रकाश आहे कसा पुरायचा मला तर सड अरे तू का काळजी करतो प्रश्न साधे साधे असतात आम्ही त्यात स्वतःला इतकं 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 अडकून ठेवतो समस्या छोटी का मोठी हे समस्या ठरवत नाही ते आपण ठरवत असतो तुमची मानसिकता काय आहे त्याच्याकडे पाहण्याची तुमची दृष्टी काय आहे त्याच्याकडे पाहण्याची तुमची दृष्टी ठरवत असते समस्या प्रत्येक छोटीच असते आम्ही तिला मोठं करून पाहत असतो सरशी सुटली की छोटी आणि सुटली नाही की मोठी नाही समस्या ठरवतच नाही थॉमस लिप्टन तुम्हाला माहिती असेल चहाच्या व्यवसायामध्ये उतरला धंद्यात प्रचंड नुकसान झालं पण त्यांनी ठरवलं उतरलोय ना सोडणार नाही एका मोठ्या जहाजामध्ये त्यांनी सगळे चहाचे बॉक्स त्याचे भरले आणि व्यापाराला दुसऱ्या दिशी जायचं म्हणून निघाला जाता जाता समुद्रात प्रचंड मोठं वादळ झालं जहाज भरकटलं आता बुडतं की काय अशी अवस्था निर्माण झाली त्या जहाजाच्या कॅप्टननी सांगितलं जहाजात जे जड सगळं आहे ते जड सामान पटकन उचलून समुद्रात फेकून द्या नाहीतर आपण बुडलोच तेवढा एकच मार्ग आहे वाचण्याचा या थॉमस पुढे प्रश्न पडला एक तर नवीन चहाचा व्यवसाय टाकलाय त्यात एक तर धंद्यात आधीच खोटी झालीय आणि आता हा बाबा म्हणतोय सगळा माल उचलून समुद्रात टाका म्हणजे मेलोच दुसरा कोणी असतात तर माल टाकायच्या रीतीनं स्वतःला समुद्रात बुडवून घेतला असत उपयोग काय आता पण त्यांनी त्या संकटात सुद्धा संधी शोधली हो बॉक्स फेकावेच लागणार आहेत जीव वाचवायचा असेल तर पण त्या चहाच्या बॉक्सवर प्रत्येक बॉक्सवरतीनं लिप्टनचा चहा प्या ताजा लिप्टनचा चहा प्या असं लिहायचा आणि तो बॉक्स समुद्रात टाकायचा त्याला खात्री होती उसळणाऱ्या समुद्राच्या लाटांवर चहाचे बॉक्स तरंगत तरंगत अनेक देशांच्या किनाऱ्यावर पोहोचतील आणि आने अनेक देशांना माझ्या चहाची ओळख होईल अनेक देशांमध्ये माझा चहा पोहोचेल हे संकटच मला उद्याची संधी निर्माण करून देईल आणि ते खरं झालं वादळ शमलं त्यांचं जहाज लंडनच्या किनाऱ्यावर लागलं थॉमस लिप्टन किनाऱ्यावर उतरला आणि त्यावेळी त्यांनी पाहिलं लंडनच्या त्या किनाऱ्यावरची लोक लिप्टन चहा पित होते त्यानंतर मात्र लिप्टनं मागं वळून पाहिलं नाही संकट संधी देतात आम्ही काय करतो संकटांना कारण समजतो सबबी भयानक अडचण आहे आमची का कारण देतो आम्ही मला प्रश्न पडतो नाही आमची परिस्थितीच नव्हती शिक्षणच घेता आलं नाही हो जातो म्हटलं मुंबईला जाऊच दिलं नाही हो कारण असतात मी वारंवार सांगतो संकटांचं संधीत रूपांतर करता यायला हवा तुम्ही गरीब आहे ना अरे उत्तम ही तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी मिळालेली सर्वोत्तम देणगी आहे सर्वोत्तम संधी आहे लोक म्हणतात ना जरा मंदाय बुद्धी कमी अरे उत्तम विद्वान व्हायला मिळालेली ही तुम्हाला सगळ्यात मोठी संधी आहे यश कुणाला सगळ्यात जास्त मिळतं जे श्रीमंत आहेत त्यांना नाही जे गरीब आहेत त्यांना कारण गरीबांना श्रीमंत व्हायची संधी असते आणि श्रीमंतांना सबबी सांगण्याची संधी मिळते गरज नसते मी श्रीमंत असतो तर मग मी एस पी अकॅडमीला लगेच प्रवेश घेतला असता वेडायस ज्या अवस्थेत तू आहेस ना ज्या परिस्थितीत तू आहेस त्या परिस्थितीतनं वर काढायला तुला हीच उत्तम संधी आहे संकटांना संधिका नाही मानत आम्ही सगळ्यात महत्वाचा विषय आहे शत्रू आले मी छत्रपती शिवाजी महाराजांना आंतरराष्ट्रीय कीर्तीचा योद्धा मानतो याचं कारण माहिती आहे आपल्या पन्नास वर्षाच्या कालखंडात शिवाजी महाराजांवर अनेक शत्रू चालून आले पण त्यातले फक्त दोघच भारतीय होते मी आंतरराष्ट्रीय का म्हणतो त्यांना फक्त दोघं भारतीय होते एक मिर्झा जयसिंग आणि दुसरा अफजल खान हे फक्त दोघं भारतीय उर्वरित सगळे भारताबाहेरचे होते परकीय होते परदेशी होते आणि महाराजांनी त्या सगळ्या परकीयांचा विरोध केला सगळ्यांचा पराभव केला म्हणून जगात त्यांच्या तोडीचा दुसरा योद्धा नाही जगातल्या सर्वोत्तम योद्ध्यांचा शिवाजी महाराजांनी पराभव केला महारा था था हे पण ज्यावेळी महाराजांच्या लक्षात आलं हे इंग्रज असतील पोर्तुगीज असतील डच असतील हे समुद्रावर हल्ला करतायत जमिनीवर जन्माला आलेला हा राजा पाण्यावर युद्ध खेळायची महत्वाकांक्षा राखून राहिला समुद्र आमचा पण त्या समुद्रात जहाज उतरवायचं झालं तर पोर्तुगीजांची परवानगी लागते कसं सहन करतील महाराज हे हा देश आमचा मग इथं उद्योग ही आमचेच हवेत व्यापार ही आमचाच हवा आम्ही का नाही विचार करत हा माझ्या महाराष्ट्रात इथं येणारा माल कुठून येतो तो कोण निर्माण करतो माझ्या पोरांच्यात क्षमता नाही माझ्या पोरांच्यात कौशल्य नाही कि माझ्या पोरांच्या बुद्धी सामर्थ्य नाही परक्याने व्यापारी म्हणून यावं आणि राज्यकर्ते बनवा अशी अवस्था वारंवार का येते कारण आम्ही फक्त चाकरमानी म्हणून घ्यायला धन्यता मांडतो नोकरी हा आमचा धर्म बनतो स्वतंत्र काही करावं नवं काही निर्माण करावं की जाणीव आमच्यात निर्माण होत नाही याचा फायदा इतर घेतात ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे रिकाम्या जागा आहेत म्हणून ते येतात त्या रिकाम्या जागा जर आम्ही भरून टाकल्या तर अडचण काय आहे समुद्रावर युद्धाची ज्यावेळी वेळ आली त्यावेळी महाराजांनी स्वतःचा आरमार बनवला कधी भारतीय नौदलात गेला तर नौदलाच्या प्रवेश द्वारावरच लिहिलंय भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज जहाज ती कुठून आणणार इंग्रजांकडनं विकत घ्यावी लागली पण इंग्रजांनी उद्या ती देणं बंद केलं तर जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात त्यांना सगळ्यात जास्त ढासळण्याचा धोका असतो उभा आहे ना तर स्वतःच्या पायावर उभा राहा नोकरी करतो उद्या काढून टाकलं तर परवा कोरोनासारखी आणखी परिस्थिती आली तर नोकरी करणं म्हणजे दुसऱ्याच्या पायावर उभाराणं स्वतःच्या नव्हे स्वतःच्या पायावर उभारायचा असेल तर स्वतःचा उद्योग करावाच लागेल स्वतः व्यवसायात स्वतः उतरावं लागेल हे सगळ्यात महत्त्वाचं महाराजांनी तेच ओखलं कल्याणला जहाज बांधायचा स्वतःचा कारखाना काढला मराठ्यांची जहाज दर्यात फिरू लागली पण अडचणी यायला लागल्या अवजड तोफा घेऊन ज्यावेळी जहाज समुद्रात जायची त्या जहाजाच्या वर त्या तोफा ठेवलेल्या असायच्या आणि त्या तोफांच्या ओझ्यानी जहाज डचमळायच तोफ्याचा गोळा पुढं सुटला की दाब मागा पडायचा जहाज पाण्यात बुडायच सबब नेम चुकायचा महाराजांनी विचार केला काहीतरी केलं पाहिजे समुद्रातलं जहाजातलं आरमारातलं काही ज्ञान नाही तरीही महाराज विचार करतायत काही केलं पाहिजे आणि महाराजाने एका दिवशी विचार केला विचार करून महाराज कल्याणच्या कारखान्यात गेले तिथल्या कामगारांना जवळ बोलावलं आणि सांगितलं मी सांगतो तसं जहाज तयार करा मी सांगतो तस आणि महाराजांनी सांगितलं असं 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 आणि तसं तसं जहाज तयार केलं तत्कालीन काळात अत्यंत जलात गतीनं पडणार किती ओझं ठेवलं तरी पाण्यात न डच मिळणार तोपेचा गोळा फुरं सुटला दाब माग पडला तरी पाण्यात न बुडणार असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं महाराजांनी या जहाजाचं नाव ठेवलं संगमिरी ज्या इंग्रजांकडनं जहाजं विकत घ्यावी लागायची त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का <स्थाँगा> आम्ही इतरांकडनं का विकत घेतो आम्ही का विकणारे होत नाही आम्ही इतरांकडून नोकऱ्या मागणारे का होतो आम्ही का नोकऱ्या देणारे होत नाही आमची स्वप्न किती आहेत काही माणसं पैशाची गुंतवणूक करतात पैशाची गुंतवणूक कधीच करायची नसते गुंतवणूक बुद्धीची करायची असते गुंतवणूक कौशल्याची करायची असते गुंतवणूक कष्टाची करायची असते या तिन्ही गोष्टींच्या गुंतवणुकीवर मग पैसा बनवता येतो आमची सगळ्यात मोठी अडचण आहे ती ही आहे मला वाटतं पैसा गुंतवला पाहिजे चार रुपये पेरले तर चाळीस उगवतील नाही तुमच्याकडं पैसे नसले तरी हरकत नाही महाराजांकडं काय होतं कारण देत नाही बसले कोणी तोफ्या दिल्या तर उडवून म्हणतो कोणी सैन्य दिलं तर लढीन म्हणतो मुळात तुम्हाला इच्छा हवी हवीच इच्छा असेल तर जिद्द येते जिद्द असेल तर आत्मविश्वास येतो आणि आत्मविश्वास असेल तर क्षमता कौशल्य आपोआप निर्माण होत हे सगळ्यात महत्वाचं आहे परवा एकाला मी म्हटलं काय रे शंभर मीटर अंतर किती वेळात पळशील तू बोले नाच शंभर मीटर अंतर किती वेळात पळायचंय का अरे हो किती वेळात पार करशील शंभर मीटर म्हणजे किती मग त्याला अंतर सांगितलं बाबा इथून तिथपर्यंत जायचं म्हणजे शंभर मीटर किती वेळात पडशील पाच मिनिटं लागतील अरे ऑलिम्पिकचा रेकॉर्ड नऊ सेकंदाचा आहे पाच मिनिटं काय सांगतो हो? एक मिनिट सांग दोन मिनिट सा। पाच मिनिटं नाही नाही आपल्याला तेवढाच लागतो अरे जमेल ना तुला माहिती आहे ना मला माहिती आहे ना मी किती वेळा पाच मिनिटं लागतील अरे प्रयत्न अहो मला माहिती आहे पण तेवढ्यात तर ओरडला रे पर कुत्र मागं लागलंय इतक्या भयान वेगानं पळत सुटला सात सेकंदात शंभर मीटर म्हटलं काय झालं मग झावला असताना अरे तुला मगाशी सांगितलं तर मला पाच मिनिटं लागतील आणि कुत्रा माग लागला तर तू ऑलिम्पिकचं पण रेकॉर्ड मोडलस ऑलिम्पिकचं नऊ सेकंद आहे तू सात सेकंद म्हणजे क्षमता नाही का तुमच्यात क्षमता आहे ती बाहेर कधी येते तशी तळमळ एकदा सुरू झाली ना उरात मिळवायचंय 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 करत हे वेडी माणसं इतिहास घडवतात आणि शहानी माणसं इतिहास वाचतात अधिक शहानी माणसं इतिहासाचा अभ्यास करतात पण वेळीच इतिहास घडवतात हे वेड कुठून येतं हे काहीतरी घडवण्याच्या उर्मेतनं आणि ऊर्जेतनं येतं ते हवं सगळ्यात महत्वाचं आहे ते पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणारा एक पोर आपण स्वप्न मोठी अफात पेट्रोल पंपावर गाड्या पेट्रोल भरल्या यायच्या आणि तो त्या गाड्यांच्या स्वप्न ठरवायचा एक दिवस आपली अशी गाडी असेल एके दिवशी पांढरी शुभ्र रोल्स राईस गाडी त्याच्या पंपावर आली आणि त्या गाडीत तेल भरताना तो त्या गाडीच्या स्वप्न ठरवला पेट्रोलची टाकी कधी फुल झाली पेट्रोल कधी खाली सांडलं त्याला कळलंच नाही पेट्रोल पंपाच्या मालकाने बघितला संतापला माहिती सन सन दोन वाजवल्या चालू पड त्या मुलाला भयान राग आला मारलं म्हणून नाही स्वप्न मोडलं म्हणून तो मालकाला म्हणाला आत्ता जातो पण परत येईन ना तो अशा रोल सराईस गाडीचा मालक म्हणून परत येईन ते पोरगा गेला तीस वर्षांनी तोच मुलगा तशीच पांढरी शुभ्र रोल सराईस घेऊन त्या पेट्रोल पंपावर आला मालकाला भेटला ओळखलं का तीस वर्षापूर्वी सांगून गेलो होतो एक दिवस परत येईन ना तो स्वतःची पांढरी शुभ्र रोल सराईस गाडी घेऊन येईल आलो आहे माझं नाव धीरूबाई अंबानी किती शिक्षण होतं त्यांचं किती पैसे होते त्यांच्याकडं सुरुवातीला क्षमता आहे तुमच्यात जिद्द हवी आत्मविश्वास हवा स्वतःवर हो करूच शकतो मग आपोप होत सगळं पण आम्ही माणसं काय करतो निवांत आराम सहज आलं पाहिजे सार सहज मिळालं पाहिजे फार कष्टही नको आहेत आम्हाला वेळेत घरी पण पोहोचलं पाहिजे आमची सगळ्यात मोठी अडचण आहे नोकरीकडं कल त्यासाठी आहे बाकी काही नाही एक मोठी मल्टीनॅशनल कंपनी होती आणि त्या कंपनीच्या बाहेर एक छोटस हॉटेल होतं जिथं उत्तम समोसे मिळायचे उत्तम समोसे त्या मल्टीनॅशनल कंपनीतले बरेचसे अधिकारी त्या हॉटेलमध्ये येऊन समोसे खायचे बऱ्याच वर्षाच्या या दिनक्रमामुळं त्या हॉटेलवाल्याची आणि त्या मल्टीनॅशनल कंपनीच्या जनरल मॅनेजरची मैत्री झाली एके दिवशी दुपारी हे जनरल मॅनेजर आपल्या मित्रांसोबत तिथं समोसे खायला आले या हॉटेलवाल्यानं त्यांना समोसे दिले आणि सहज जनरल मॅनेजरने विचारलं काय रे तुझा मुलगा काय करतो हॉटेलवाला म्हणाला काय नाही आता माझ्या मागं हे हॉटेल सांभाळेल वेडायस का काय स्वतःचं आयुष्य वाया घालवलंस या टपरीत आता पोराचं कशाला आयुष्य वाया घालवतोस त्यापेक्षा त्याला उत्तम शिकव उत्तम डिग्री घेऊ दे माझ्या कंपनीत पाठव माझ्या कंपनीत नोकरी मिळेल अरे बघ काय आज मामी, क्लार्क जा जा मी क्लार्क म्हणून तुझं ज्यावेळी हॉटेल चालू झालं येतं त्यावेळी मी या कंपनीत क्लार्क म्हणून लागलो वीस वर्षात काय बदल झाला वीस वर्षात मी क्लार्कचा जनरल मॅनेजर झालो माझा पाच हजारवरनं पगार आज पंच्याहत्तर हजार आहे आणि तू छोट्या टपरीचं रूपांतर फक्त एका मध्यम हॉटेलमध्ये केलंस प्रगती बघ नोकरीमध्ये मान आहे सन्मान आहे स्टेटस आहे प्रतिष्ठा आहे तुझ्या मुलाला इकडं नको गुंतूस हॉटेलवाल्यानं म्हटलं तुमचा सल्ला अत्यंत योग्य आहे पण माझं ठरलंय अरे वेडाय का तू ऐक माझं माझ्याकडे पाठव हो त्याला माझ्या कंपनीत काम देतो प्रगती करत करत तो पुढे जाईल तर मला नको आहे ते बरं आहे मला म्हटला साहेब सांगा वीस वर्षापूर्वी तुम्ही ज्यावेळी या कंपनीत लागला त्याचवेळी मी इथं समोस्याची टो टपरी टाकली त्यावेळी माझा रोजचा धंदा दोनशे रुपये होता आज माझा या छोट्याशा हॉटेलमधला हो रोजचा धंदा वीस हजार रुपये आहे त्यातला दहा हजार रुपये माझा मी नफा पकडला तर तीन लाख रुपये मी महिन्याला कमावतो आणि वीस वर्षात तुम्ही किती पगारावर गेलाय पंच्याहत्तर हजार रुपयेवर सव्वा दोन लाख रुपये मी तुमच्यापेक्षा जास्त कमावतो मला एका प्रश्नाचं उत्तर द्या मॅनेजर साहेब आता तुम्ही निवृत्त व्हाल जनरल मॅनेजर पदावर ना मग तुमच्या पदावर तुमच्या मुलाला लगेच चिटकवता येईल का असं कसं होईल त्याला डिग्री घेतली पाहिजे स्वतःच श्रेष्ठत्व सिद्ध केलं पाहिजे त्याच्या मुलाखती होतील सगळं झाल्यावर मग त्याला ती पोस्ट मिळेल म्हणजे म्हटला तुमच्या पोरला परत पंचवीस वर्ष शिकलं पाहिजे परत नोकरीसाठी वाट बघितली पाहिजे म्हणजे तुमच्या खुर्चीवर तो असा येऊन अजिबात बसणार नाही म्हणजे शक्यच नाही माझ्या मुलाचं बरं आहे ना माझा मुलगा लगेच माझ्या गादीवर येऊन बसेल हॉटेलवर त्याला गरज नाही काय करायची सगळ्यात महत्वाचं तुमचा मुलगा नोकरी लागला तर त्याला परत क्लार्कपासून जनरल मॅनेजर होईपर्यंत धडपडावं लागेल माझ्या मुलाला मात्र मी स्थिर करून दिलेला व्यवसाय आहे तो त्याच्या येईल आणि जिथपर्यंत मी कमवून ठेवलाय तिथपासून तो पुढं प्रगती करेल पुढं आम्ही अधिकाधिक वाढत जाऊ तुम्ही मात्र निवृत्त होऊन तिथंच असाल कशासाठी नोकरी ती तुम्हाला मर्यादित बनवते आणि व्यवसाय तुम्हाला अमर्यादित बनवतो स्वप्न कशी आहेत तुमची मर्यादित की अमर्यादित मुळात स्वप्न बघायला शिकलं पाहिजे स्वप्नही दोन पद्धतीनं पाहता येतात एक डोळे झाकून आणि दुसरी डोळे उघडे टाकून मिटलेल्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्न सकाळ झाली की मिटून जातात आणि उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न सत्यात आल्याशिवाय राहत नाहीत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे स्वप्न बघायलाच हवीत आणि ती जेवढी मोठी पहाल तेवढी उत्तम हे सगळ्यात चांगलं आहे कष्ट तिथून करायला हवीत फक्त थोडीशी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्याला असं वाटतंच की काय सोपा आहे अडचण नाही व्यवसायात म्हणजे काय पहिला प्रश्न आमच्याकडं असा असतो की व्यवसाय सुरू करायचा तर भांडवल पाहिजे कर्जाची सुविधा उपलब्ध पाहिजे कागदपत्रांची किचकट प्रक्रिया आहे आणि त्याच्यानंतर पुढचे प्रश्न मग मार्केटिंग मग बाकीच्या गोष्टी मग बाकीच्या गोष्टी आम्ही यात सगळ्यात यशस्वी होतो का मग त्याच्यापेक्षा अशी काही पद्धत आहे का की जिथं आम्हाला आमचे हेतूही साध्य करता येतील जिथं आम्हाला उद्योजक पण होता येईल स्वतःच्या पायावर उभाही राहता येईल आज मला वाटतं एस पी फायनान्स अकॅडमीने नेमकं ते तुमच्यासाठी उपलब्ध करून ठेवलं आहे कारण कुठलाही व्यवसाय करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कुठली असेल तर तुम्हाला प्रशिक्षण ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे नाहीतर काही काय माणसं व्यवसाय सुरू करतात तीन मित्र एकत्र आले आणि त्यांनी व्यवसाय सुरू केला म्हणजे आपण रिक्षा चालवू आता तिघा मित्रांनी मिळून रिक्षा घेतली रिक्षातच तिघं बसायचे पॅसेंजर कुठे बसवणार म्हणजे काय नाही या उपयोग या व्यवसायाचा असं करू आपण आपल्याला टायरचा पंक्चर काढता येतो आपण टायर पंक्चर काढायचं दुकान टाकू ह्या तिघांनी मिळून दुकान टाकलं कुठं तिसऱ्या मजल्यावर उपयोग काय व्यवसायाच्या दोन पद्धती आहेत एक नवीन व्यवसायात उतरणे एकीकडं आणि पिढी जात व्यवसाय सांभाळणारे दुसरीकडं पिढी जात व्यवसाय संभाळणाऱ्यांकडे अनुभव समृद्धता असते त्याच्या दोन पिढ्या त्यातच असतात पण नवं व्यवसायिक जे होऊ इच्छितात नव्यानं व्यवसायात उतरू इच्छितात त्यांच्या मग हा अनुभव नसतो अनुभव नसेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रशिक्षण त्या शिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे हे ते प्रशिक्षण अत्यंत गरजेचं संधी कुठं आहे कुठला व्यवसाय निवडावा कुठला करावा दूरदृष्टी ती सगळ्यात मोठी आहे आमची अडचण काय मला आठवतं मी ज्यावेळी महाविद्यालयीन काळात होतं त्यावेळी आमच्याकडं प्रत्येक हुशार मुलाला विचारलं काय होणार आहे इंजिनियर कुठला सिव्हिल पडत गल्लो गल्ली इतके इंजिनियर झाले की ह्यांचीच घरं ह्यांना बांधावी लागली काळ असतो लाट येते आणि त्या लाटेबरोबर आम्ही वाहत जातो पण असे कुठले व्यवसाय आहेत ज्यांना मरणच नाही जे अत्यंत गरजेचे आहेत तुम्हाला माहिती आहे पंचवीस वर्षापूर्वी जर कधी कुणी म्हटलं असतं पाणी विकत घेऊन प्यावं लागेल तर त्याला वेड्यात काढलं असतं पण पाणी विकणाऱ्या कंपनीचा मालक आज जगात सगळ्यात जास्त श्रीमंत व्यक्ती म्हणून परवा घोषित झाला संधी शोधली अनेक कंपन्या आहेत काहीच नाहीत प्रोडक्शन करत मॅन्युफॅक्चरिंग नावाचा प्रकारच नाही त्यांच्याकडे तरी जगातल्या सर्वोत्तम कंपन्या झाल्यात नव शोधायची उर्मी हवी नवं काहीतरी करायची मी हवी एक गोष्ट लक्षात ठेवा पैसे असणारी माणसं पैशावर डाव लावत नाहीत ती कल्पनेवर डाव लावतात आणि पैशाची गुंतवणूक पैसा बनवण्यासाठी करतात नव्या कल्पना असायला हव्यात सतत नवीन 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 नवी, काय चालेल काय चालेल याचा विचार सतत असायला हवा हे महत्वाचं आहे एक दुष्काळी वाळवंटी प्रांत आहे पाऊस पडतच नाही नव्हे तिथं काही उगवतच नाही मग त्या लोकांनी करावं काय आत्महत्या शेतात काही पिकत नाही पाऊस पडत नाही काय काय काहीच नाही पण त्यावेळी एका तरुणाच्या लक्षात आलं इतर कुठलीही पिकं इथं येत नाहीत पण आपल्या देशामध्ये दे बाबळे मात्र आम्हाप येतात बाबळी आहेत ना बाबळीपासून काय मिळवता येईल काटे पिवळी फुलं त्याच्या लक्षात आलं बाबळीला डिंक येतो डिंकाची गरज आहे आणि त्या तरुणानं स्वतःचा व्यवसाय सुरू केला तुम्हाला आश्चर्य वाटेल सुदान नावाचा छोटासा देश संपूर्ण जगाला डिंक पुरवतो आणि स्वतःची अर्थव्यवस्था निव्वळ त्या डिंकावर मजबूत करून घेतो तुमच्याकडं काय आहे याचा आधी विचार करा तुमच्याकडं जे नाही त्याच्या विचारात उगाच वेळ खर्चच करू नका ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आम्ही कमतरतांवर जास्त विचार करतो पण जी माणसं कमतरताना बलस्थानं बनवतात ती माणसं यशस्वी होतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला उत्तम बोलता येतं ना तुम्ही उत्तम मार्केटिंग करू शकता एखादी गोष्ट लोकांच्या गळी उतरवता येते ना तुम्ही उत्तम व्यवसाय करू शकता एखादं कौशल्य तुमच्यात आहे ना तुम्ही नवं काहीतरी निर्माण करू शकता स्वतःत काय आहे याचा शोध घेणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काहीतरी करणं हे फार महत्वाचं आहे इच्छा असेल प्रशिक्षण देणारे तयार आहेत तुम्ही फक्त त्यात उतरायला हवा मी वारंवार सातत्यानं सांगतो एका ठिकाणी लिलाव चालला होता वेगवेगळ्या वस्तू त्या लिलावात विकल्या जात होत्या बोली लावणाऱ्यानं त्या लिलावाच्या वस्तूतनं एक कळकट मळकट झालेलं व्हायोलिन उचललं आणि त्यांनी बोली लावली या व्हायोलिनची किंमत आहे एक हजार रुपये बोला कोण बोली लावणार त्या कळकट मळकट व्हायोलिनकडे बघितल्यावर कुणी बोलीच लावेना शेवटी किंमत उतरत उतरत त्याची शंभर रुपयावर आली शंभर रुपयाला तरी कुणी ते व्हायोलीन घेईल पण कुणी ते शंभर रुपयालाही घेतलं नाही बोली लावणाऱ्याने ते व्हायोलीन बाजूला ठेवून दिलं पण तेवढ्यात एक वृद्ध ग्रहस्थ उठला तो त्या बोली लावणाऱ्याच्या जवळ आला त्याला म्हणाला हे व्हायोलीन मी थोड्या वेळा हातात घेऊ का ते बोली लावणाऱ्यांना म्हटलं ठीक आहे घ्या त्या वृद्धानं ते व्हायोलीन हातात घेतलं स्वतःच्या खिशातला रुमाल काढला ते कळकट मळकट झालेलं व्हायोलीन स्वच्छपणे पुसून घेतलं आणि त्याच्यानंतर त्या व्हायोलीनची प्रत्येक तार त्यांनी सुरांशी जोडून घेतली आणि नंतर ते व्हायोलीन त्यांनी स्वतःच्या हनुवटीखाली घेतलं आणि त्या व्हायोलीनच्या तारांवर अलगद तो त्या सुरावटींशी खेळू लागला आणि साऱ्या असमंताला भारावून टाकणार एक सुर्या लखेर त्या वातावरणात उमटली ती व्हायोलीन फिरत राहिलं आणि सुरांची बरसात होत राहिली सगळी माणसं मंत्रमुग्ध पूर्ण भारावून गेली ते सगळं वातावरणच वेगळ्या पवित्र अशा वातावरणात बदलून गेलं काही वेळानंतर त्या वृद्धाने ते, ते हातातलं व्हायोलीन खाली ठेवलं आणि तोच तो बोली लावणारा पुढे आला आता हे व्हायोलीन कितीला घ्याल आणि एक उठला एक लाख रुपये तोपर्यंत दुसरा उठला दोन लाख रुपये तोपर्यंत तिसरा उठला दहा लाख रुपये रुपयाला घ्यायला तयार नसत ते व्हायोलीन क्षणात दहा लाख रुपयाला विकलं गेलं आपल्या आयुष्याचंही नेमकं असं असत तुम्ही त्या व्हायोलीन सारखे जर एखाद्या कोपऱ्यात रिकाम टेकडे पानानं पडून राहिला तर तुमची किंमत शून्य असते पण स्वतःच्या कर्तृत्वाच्या तारा झंकारीत तुम्ही स्वतःच्या कष्टानं जर यशाच्या तारा निर्माण करत राहिला तर तर त्याला मात्र आमाप किंमत येते त्यामुळं काय करू म्हणून निवांत राहू नका काय करता येईल म्हणून फक्त विचार करत बसू नका रिकाम टेकडेपणानं आयुष्यात्र अजिबात वाया घालवू नका काहीतरी करत राहा सतत करत राहा तुम्हाला त्या संधी देण्यासाठी शक्यता देण्यासाठी इथं सगळी माणसं तयार आहेत आज सकाळ आणि एस पी अकॅडमीनं हा सगळा प्रपंच मांडलाय तो निव्वळ त्यासाठी तुमच्यात क्षमता आहे तुमच्यात सामर्थ्य आहे तुमच्यात कौशल्य या त्याला अधिक तजेलदार करत अधिक धारदार करत तुमच्या त्या क्षमतांचा वापर करून आपल्याला पुढं जाता येईल ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि निश्चितपणे आम्हाला त्या पद्धतीत जाता येत या सगळ्या गोष्टी आम्हाला करता येतात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा ज्याला पैसानी वेळ योग्य पद्धतीनं खर्च करता येते त्यालाच त्याचा परतावा योग्य मिळवता येतो विनाकारण खर्च केलेला पैसा आणि विनाकारण खर्च केलेला वेळ हे दोघही तुम्हाला गोत्यात आणतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे परत आता शिकायला लागत नाही अशा प्रशिक्षणासाठी तुम्ही खर्च केलेला पैसा अशा प्रशिक्षणासाठी तुम्ही दिलेले सहा महिने हे उद्याचं तुमचं आयुष्य घडवणारे आहेत ही गोष्ट पहिल्यांदा आपण लक्षात घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण काही काही लोक निर्णयच घेत नाही तो असे असंख्य तृप्त आत्म्या आजूबाजूला दिसतील त्याच वेळी विचारलं असतं तर बरं झालं असत आता काय उपयोग आहे त्याच वेळी निर्णय घेतला असतं तर बरं झालं असतं पंचवीस वर्षांनी सांगून काय उपयोग आहे वेळ एकदाच येते क्षण एकदाच येतो तो अचूक पकडता आला की यश ये मिळवता येतं मग तो क्रिकेटपटू असू द्या नाहीतर अभिनेता असू द्या टायमिंगला फार महत्व आहे टायमिंग चुकलं की क्रिकेटपटूचा शॉट चुकतो आणि टायमिंग चुकलं की अभिनेतेचा विनोदी हुकतो आयुष्याचं नेमकं तसं टायमिंग पकडता आलं पाहिजे ही वेळ आहे नवं काहीतरी निर्माण करायची नवं काहीतरी निर्माण करून दाखवायची त्यासाठी योग्य ते योग मार्गदर्शन घ्यायची योग्य ते प्रशिक्षण घ्यायचे आणि पुढं जायची ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आता काही काही लोकांना असंही वाटतं हा ते बघितलं मी एस पी अकॅडमीचं हा ते रियल इस्टेटमध्ये काम करतायत बँकिंगमध्ये काम करतायत विम्यामध्ये काम करतायत मग त्यांचं असं असं म्हणणं आहे मग ते आम्हाला असं असं जावं लागेल लोकांना भेटावं लागेल लो, आता हे असलं आम्ही करायचं का मग घरी कळकटलेलं मळकटलेलं वाहलीन म्हणून बस शंभर रुपयाला घेतील तुला शंभर रुपये ही तुझी किंमत ठरवायची आहे का दहा लाख रुपये बनवायची आहे हे तुझ्या हातात आहे ना एक गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा कुठलंही काम कधीच कमीपणाचं नसतं जी माणसं कामाची लाज बाळगतात यशही त्यांच्याजवळ यायला सतत लाजत राहतं ते कधीच जवळ येत नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मोठी माणसं काय काय करत होती तुम्हाला माहिती आहे पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या कोथळे गावचा शिवाजी गायकवाड नावाचा पोरगा नोकरीनिमित्त वडील रामोजीराव गायकवाड आई जिजाबाई बेंगलोरला स्थायिक झाले परिस्थिती अत्यंत हलाकीची होती हवलदार असलेले रामोजी त्यांच्या पगारात घरचं भागत नव्हतं चार आपत्य सगळा कसा तरी तोंडात घास पुडण्यापुरता कारभार चालत राहायचा आईचं निधन झालं आणि हा शिवाजी कोलमडून पडला आपल्या चार आपत्त्यांना सांभाळताना वडिलांची कोण कसरत होते हे त्याच्या लक्षात आलं आता आपणच काहीतरी केलं पाहिजे या धडपडीनं तो काहीतरी करायला प्रवृत्त झाला म्हैसूर मशीनरी या दुकानात त्यांनी काम पत्करलं प्रसंगी तांदळाच्या गोण्या सुद्धा त्यांनी पाठीवर नेल्या अफाट कष्ट घेतले जगण्यासाठीचा जो काही संघर्ष होता तो सतत करत राहिला अभिनयाचा गुण अंगात होता पण संधी नव्हती जगणं महत्वाचं आहे आवड एक गप्प बसू देईना पोटाची खळगी भरता भरता त्याने बेंगलोर परिवहन सेवेची परीक्षा दिली आणि त्यात तो पासही झाला बस कंडक्टर म्हणून काम करायला लागला मुळात जे आत आतली जी महत्वाकांक्षा होती जे ध्येय होत नव्हतं ते बघून लोक भारावून जायची वा बेंगलोर परिवहन सेवेच्या हजारो बस असताना सुद्धा माणसं बस स्टॉपवर वाट बघत बसायची शिवाजी गायकवाड कंडक्टर असलेली बस आली की मग त्यात बस गर्दी त्याच्या बसला आणि अशाच एका बसमध्ये बालचंदर नावाचा एक दिग्दर्शक बसला होता या शिवाजी गायकवाडची नजाकत त्यांनी बघितली या शिवाजी गायकवाडचं विद्युलतेच्या वेगानं चालणारा चपळपणा त्यांनी अनुभवला आणि आपला पहिला चित्रपट त्यांनी या बस कंडक्टरला देऊ केला शिवाजी गायकवाड नावाच्या युवकाने हा बालचंदरचा पहिला चित्रपट केला आणि हा पहिलाच चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ठरला नंतर मात्र या शिवाजी गायकवाडनं मागवळून बघितलं नाही पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या कोताळे गावचा हा शिवाजी गायकवाड जवळपास आपला अलौकिक कर्तृत्व गाजवा चित्रपट सृष्टीत रजनीकांत नावानं पुढं प्रसिद्ध झाला <laughs> बसून राहिला असता गरीबी आहे काय करू शकतो रडत बसला असता कसा रजनीकांत झाला असता तांदळाची गोणी पाठीवर घेताना त्यांनी स्वतःला लाज नाही मांडली मैसूर मशीनरीमध्ये काम करता त्यांनी लाज नाही मांडली ध्येयाचं विस्मरण नाही होऊ दिलं काय व्हायचंय तो झाला तुमचा ठरलाय ना करोपती व्हायचा ठरलाय ना ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करत राहा मी चंद्रावर जाणार जा बिंदास्त पण उडी मारून नाही जाता येत टप्पे आहेत काय करावं लागेल अंतर काढावं लागेल मार्ग निर्माण करावा लागेल त्यासाठी पहिल्यांदा तिथपर्यंत नेणारं यान बनवावं लागेल ते यान बनवण्यासाठी पैशाची जुळवाजुळव करावी लागेल ती जुळवाजुळ करण्यासाठी तुला वेगळ्या उत्पन्नाचे स्रोत तयार करावे लागतील ते करण्यासाठी तुला आणखी काहीतरी वेगळं करावं लागेल म्हणजे एखादं ध्येय ठरवलं तर त्याचे हे टप्पे आहेत ह्या टप्प्यानीच जावं लागेल तुम्हाला हे टप्पे यश पी अकॅडमी निर्माण करून देते चंद्रावरच जायचं आहे करोडपती व्हायचं आहे अब्जोपती स्वप्न पुरीच करायची आहेत हे टप्पे फार महत्वाचे आहेत कष्ट करा ला करावच लागेल यशाला शॉर्टकट नसतो आणि एकदा यशाची वाट सुरू झाली की त्याला यू टर्न सुद्धा नसतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सुरुवात तर करा चालायला तर लागा अडचण काय पण जे कराल ते सर्वोत्तम करा जे कराल ते सर्वोत्कृष्ट करा अहो त्यातही प्रचंड मोठे मोठेपण आहे तुम्ही काय करता याला महत्व नाही तुम्ही कसं करता याला फार महत्व आहे झोकून द्यावं लागतं स्वतःला गाडून घ्यावं लागतं पस्तीस वर्ष अव्याहतपणे शिवाजी महाराज रयतेच्या राज्यासाठी झटत राहिले तेव्हा लोककल्याणकारी स्वराज्य उभा राहिलं बुडती हे जन बघून जगद्गुरु तुकोबरायनी दीर्घ दीर्घ चिंतन केलं त्यावेळी गाथेचं निर्माण झालं एडिसन स्वतःला स्वतःला प्रयोगशाळेत गाडून घेतलं त्यावेळी जगाला सुक्कर करणारे अनेक शोध लागले डार्विननं स्वतःला चिंतनात गुंतवून घेतलं त्यावेळी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मिळाला सहज कुणालाच कधी काही ना मिळालं नाही आणि मिळतही नाही कष्टाची तयारी ठेवावीच लागते मेहनत करावीच लागते संध्यानी शक्यता निर्माण होत असतातच संधीचं मेहनतीत रूपांतर करता आलं पाहिजे आणि मेहनतीवर कष्टाचं फळ मिळतच पण काष्टाचं फळ मिळाल्यावर एका फळावर संतुष्ट राहायचं का त्या फळाची बीजा आणखी कुठं कुठं पेरायची आणि त्यातून अपार मिळवत राहायचं हा विचार तुम्हाला समृद्धीकडे नेतो हा विचार फार महत्वाचा आहे यशस्वी व्हाच व्हालच पण सर्वोत्तम त्याचा ध्यास ठरा काम कुठला आहे त्याचा विचार अजिबात करू नका हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात तुम्ही विमा क्षेत्रात काम करा संधी आहे तुम्ही इस्टेट क्षेत्रात काम करा अफाट संधीचे प्रांत आहेत तुमच्यासाठी अफाट ते सगळं इथं विस्तृतपणे मगापासून सगळ्यांनी सांगितलंय फक्त एकच काही मिळवायचं आहे तर काही द्यावं लागेल काही कमवायचं आहे तर काही पेरावं लागेल काही गाठायचं आहे तर स्वतःचं तेवढं योगदान द्यावं लागेल त्याच्या बळावरच तुम्ही त्या शिखरावर पोहोचू शकता खरं तर अब्राहिम लिंकन यांचे वडील चांभार होते एका चांभार काम करणाऱ्याचा मुलगा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला आमची कायम अपेक्षा असते प्रत्येक बापाची जे माझ्या वाट्याला आलं ते माझ्या मुलाच्या वाट्याला येऊ नये जे मी करू शकलो नाही ते, ते माझ्या मुलाने केलं पाहिजे मी त्याला भाड्याच्या घरात घेऊन राहत होतो माझ्या मुलाचा स्वतःचा बंगला असला पाहिजे आमची अपेक्षा असते की आम्ही टू व्हीलरवरनं फिरलो माझ्या मुलांना चार चाकीतनं गेलं पाहिजे प्रत्येक बापाची इच्छा आहे पिढ्यान पिढ्या ह्या इच्छा वाढत राहतात पण मला एक सांगा हे सगळं मिळवण्यासाठी किती वडील आपल्या मुलांना तू टाटा हो तू बिर्ला हो तू अंबानी हो असं सांगतात चुकूनही नाही आमचे वडील मुलाला सांगतात डॉक्टर हो इंजिनियर हो वकील हो प्राध्यापक हो काहीच नाही जुळलं तर माझ्या जागेवर तरी चिकट ही स्वप्न आम्ही मोठी केली पाहिजेत आता पालकांनी नव्या पिढीला सांगितलं पाहिजे व्यवसायात उतर इथं संधी आहे उद्योगात उतर इथं कार्यक्षेत्र उत्तम आहे हे मार्गदर्शन ज्यावेळी घडेल त्यावेळी उद्याची पिढी आमची आपोआप या क्षेत्रामध्ये उत्तम आणि सर्वोत्तम होईल अब्राहम लिंकनचा तो संसदेतला पहिला दिवस होता अमेरिकेतले अमीर उमराव सरदार आणि राजेशाही संसदेत असणारे मोठ मोठी लोक यांना मनात प्रचंड खंत वाटत होती एक चांभाराचा मुलगा राष्ट्राध्यक्ष झाला आणि त्याच्या हाताखाली आम्ही काम करायचं आपल्या संसदेतल्या पहिल्या भाषणासाठी अब्रायम लिंकन उठून उभा राहिले आणि त्या बोलायला सुरुवात करणार तेवढ्यात एक अहंकारी संसद उभा राहिला म्हटला लिंकन तुम्ही विसरू नका तुम्ही एका चांभाराचे मुलगा आहात स्वतःच्या पायातला बोट त्यांनी लिंकनला दाखवला हा बोट तुमच्या वडिलांकडूनच मी शिवून घेतला आहे सगळ्या संसदेला वाटलं केवढा मोठा प्रचंड अपमान लिंकनचा पहिलंच भाषण राष्ट्राध्यक्ष आणि एवढा घोर अपमान हे सगळं ऐकलं अब्राहम लिंकन शांत पुढं बोलायला लागले त्या समोरच्या अहंकारी सदग्रस्ताला म्हणाले बर झालं या प्रसंगी तुम्ही मला माझ्या वडिलांची आठवण करून दिली मला आनंद वाटला की तुम्ही सगळे माझ्या वडिलांकडूनच बूट बनवून घेत होता हो माझे वडील अमेरिकेतले सर्वोत्कृष्ट चांभार होते त्यांच्यासारखा बूट कोणी बनवूच शकत नाही आज तुम्ही आठवण करून दिली बरं झालं मी माझ्या वडिलांसारखा सर्वोत्कृष्ट व्हायचा प्रयत्न करेन निश्चितपणे त्यांच्यासारखा सर्वोत्तम होणं मला जमणार नाही सर्वोत्कृष्ट होणं मला जमणार नाही याची मला जाणीव आहे पण ते त्यांच्या कार्यात जसे सर्वोत्तम होते तसे राष्ट्राध्यक्ष म्हणून मी माझ्या कार्यात सुद्धा सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न करेन आणि वडिलांबरोबर राहताना बूट शिवायचं थोडंसं शिक्षण मला माझ्या वडिलांनी दिलंय माझे वडील आता राहिले नाहीत पण त्यांनी शिवलेले बूट मात्र तुमच्या सगळ्यांच्या पायात आहेत जर यदा कदाचित ते बूट टोचत असतील लागत असतील घट्ट होत असतील अथवा सैल होत असतील तर मला जरूर सांगा मी ते दुरुस्त करून देईन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरचा माणूस पहिल्या भाषणात हे सांगतो कामाची लाज नाही अशी बात नाही हो मी झाडू मारतो पण मला अभिमान आहे या जगात माझ्यासारखा दुसरा कोणीच झाडू मारू शकत नाही ही माझी सर्वोत्तमता ही माझी सर्वोत्कृष्टता ज्या क्षेत्रात चाल उद्योग असेल व्यवसाय असेल आणखी जिथं जाल तिथं फक्त एक मंत्र लक्षात राहू द्या इथले सर्वोत्तम होईल सर्वोत्कृष्ट होईल विष्णू शास्त्री चिपळूणकर असं म्हणायचं मी मराठी भाषेतला शिवाजी आहे म्हणजे शिवाजी हे फक्त नाव नाही शिवाजी हे फक्त व्यक्तित्व नाही तर शिवाजी हे सर्वोच्चतेचं परिमाण आहे मला काय व्हायचं आहे तर माझ्या क्षेत्रातलं सर्वोत्तम सर्वोच्च व्हायचं आहे हे सर्वोच्चता म्हणजे तुमचं सगळ्यात मोठं यश तुम्ही इथं आला आहात याचा अर्थ तुम्हाला उद्योजक व्हायचा आहे तुम्ही इथं बसला आहात याचा अर्थ तुम्हाला तुमचं विश्व घडवायचं आहे याचाच अर्थ तुम्ही तुमचं समृद्ध जीवन घडवण्याच्या पहिल्या टप्प्यावर आला आहात सकाळ आणि एस पी अकॅडमी पुढचं मार्गदर्शन करायला सज्ज आहेत आपण त्याचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद धन्यवाद सर आपल्या ओघवत्या वाणीनं पुन्हा एकदा आपण ही आमची सकाळ अगदी खडखडून जागी केलेली आहे आणि सकाळनं आयोजित केलेला हा उपक्रम सकाळ विद्या आणि एस पी फायनान्स अकॅडमी आयोजित हा उपक्रम हा प्रत्येक रविवारी असणारच आहे आता मी पुन्हा